सोलापूर शहरातील सात पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस चौक्यांनी पाठीमागच्या कालावधीमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मदत केलेली आहे. आपण बघू शकता या ठिकाणी सदर बाजार पोलीस स्टेशन अंकित असणारी इतर स्टेशन पोलीस चौकी आहे, मात्र शहरातील काही दिवसापासून या पोलीस चौक्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. आपण बघू शकता सोलापूर शहराचा महत्त्वाचा भाग समजल्या जाणाऱ्या स्टेशन पोलीस चौकी ही बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी पोलीस चौकीला कुलूप लावण्यात आलेला आहे आणि नागरिकांसाठी या ठिकाणी सूचना देखील लावण्यात आलेली आहे. सूचना अशी आहे की पोलीस चौकी येथे कोणत्याही प्रकारची फिर्याद अगर तक्रार नोंदवली जात नाही, कृपया आपण आपली फिर्याद तक्रार संबंधित पोलीस स्टेशन इकडं नोंद करायची आहे असं या ठिकाणी लावलेलं आहे. मात्र या ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांना स्टेशन पोलीस चौकीवरून सदर बाजार पोलीस स्टेशनला जायचं असेल तर किमान 2 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पार करावं लागतं. या ठिकाणी बाजूलाच मोठा असा रिक्षा स्टॉप आहे आणि रिक्षा स्टॉपच्या बाजूला वाहतूक पोलीस चौकी आहे, ही देखील बंद अवस्थेमध्ये या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते आहे. जेणेकरून वाहतूक विस्कळीतपणे या ठिकाणी रिक्षांची लावलेली आहे, रस्त्यावर कशाही प्रकारचे वाहनं लावण्यात आलेले आहेत. त्यामुळं एकंदरीत ह्या वाहनांवर आणि वाहतुकीवर जो ज्या प्रकारे कंट्रोल येत होता त्या प्रकारचा कंट्रोल सध्या तरी आपल्याला बघायला मिळत नाही. पोलीस स्टेशन पोलीस चौकीच्या बाजूलाच आपण बघू शकता नो पार्किंगचा बोर्ड आहे, मात्र या नो पार्किंगच्या बोर्डाच्या खाली चक्क वाहनधारकांनी आपल्या रिक्षा पार्क केलेल्या आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता रेल्वे स्टेशनच्या बाजूची ही स्थिती आहे. पोलीस चौकी असेल तर पोलिसांचा इथं वावर असतो आणि त्याप्रमाणे एका प्रकारे वाहतुकीला कंट्रोल असेल या ठिकाणी बघायला मिळतं घातलं जातं. मात्र पोलीस चौक्या बंद असल्याकारणाने या ठिकाणी सैरावर वाहनधारक असतील किंवा नागरिकांचा वापरही आहे. नागरिकांमधून सध्या पोलीस चौक्या सुरू करण्याची मागणी होते याचा कुठंतरी विचार करून पोलीस आयुक्त राजेंद्र माने सकारात्मक विचार करून शहरातील पोलीस चौक्या सुरू कराव्यात, जेणेकरून पुन्हा एकदा या वाहनधारकांवर असेल किंवा गुन्हेगारांवर एक प्रकारे कंट्रोल घालता येईल. कॅमेरामन तोशिब शेखसह विजयकुमार बाबर, लाईव्ह सोलापूर न्यूज.